माननीय अजित दादा पवारांनी एक प्रश्न टाकला होता TET च्या भ्रष्टाचारासंबंधात. त्याच्यासंबंधी अजित दादांना पत्र आलं की आज तो प्रश्न उपस्थित केला जाईल, त्याच्यात जे बदल हवे होते ते करून त्याच्यावरती तो प्रश्न न लागल्यामुळे अजितदादांनी परत विषय काढल्यावरती अध्यक्षांनी निर्णय दिला आणि त्या निर्णयामधलं कायद्याचा कुठलाही भाग घेतला नाही, तो प्रश्नच लागू दिला नाही. याचा अर्थ अध्यक्ष स्वतः भ्रष्टाचाराला मागे घालत आहेत. सभागृहाच्या खुर्चीवर बसल्यानंतर ते कुठल्याही पक्षाचे नसतात, पण ह्याच्यामध्ये एक ज्येष्ठ मंत्री गुंतला असल्यामुळे हा प्रश्न लागूच द्यायचा नाही, त्याची उत्तरं येऊच द्यायची नाही, ती पटलावरही येऊ नयेत याची व्यवस्था स्वतः अध्यक्षांनी केली. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकरणं म्हणजे अब्दुल सत्तार सकट पहिल्या दिवसाची काढलेली सगळी प्रकरणं, पहिलं प्रकरण सुरू झालं माननीय मुख्यमंत्र्यांचं, त्याच्यात आम्हाला बोलू दिलं नाही. मुख्यमंत्र्यावरती ताशेरे ओढलेले असताना, मुख्यमंत्र्यांनी स्वतःची चूक कबूल केली असताना त्यावरतीही आम्हाला बोलू दिलं नाही. अब्दुल सत्तारांची एवढी गायरानाची प्रकरणं निघाली, एवढी TET ची प्रकरणे निघाली, आम्हाला त्यावरतीही बोलू दिलं नाही. भुसे साहेबांची स्वतः त्यांनी कानफडात मारल्याची क्लिप समोर आली, त्याच्यावरती कुठलाही गुन्हा नोंदवला गेला नाही, तेही प्रकरण आम्हाला काढू दिलं नाही. शंभूराज देसाई यांनी एका जमिनीवरती बंगला बांधला जो इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे, त्याच्यासंबंधीही बोलू दिलं नाही. म्हणजे या सरकारचे 7-7 मंत्री, त्यांचे चुकीचे झालेले निर्णय, हे सगळे आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत असताना सभागृहात आम्हाला हे मुद्देच काढू दिले जात नाहीत. हे सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन तर देतच आहे, पण केलेल्या भ्रष्टाचाराला राजश्रयही देत आहे, हे भयानक आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या प्रकरणाबाबत चर्चा करायची नाही, अब्दुल सत्तारांच्या प्रकरणांबाबत चर्चा करायची नाही, हुसेनचा एवढा समोर आलेला व्हिडिओ त्याच्यात न नोंदवलेला गुन्हा चर्चा करायची नाही. असं जर सभागृहात चालणार असेल तर एकीकडे फक्त भ्रष्टाचार होत राहील आणि बाकीकडे कोणी बोलायला चुलणार नाही. असं आहे की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मी आणि माझ्यासारखी अनेक सिनियर मंडळी ही गेली 35-40-45 वर्ष आम्ही विधिमंडळाचं काम करतोय, एक विधिमंडळाचं काम बघतोय. परंतु आज विधिमंडळामध्ये अतिशय आश्चर्यकारक आणि अभूतपूर्व अशा पद्धतीचा निर्णय हा घेतला गेला. ज्या TET घोटाळ्यासंदर्भामध्ये माननीय विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं 21 तारखेच्या प्रश्नाच्या यादीमध्ये तो प्रश्न छापून आला. हे प्रश्न 30 दिवस अगोदर अधिवेशनपूर्व काळामध्ये टाकावे लागतात आणि म्हणून तो प्रश्न छापून आला. तो प्रश्न काय आयत्या वेळेला उपस्थित झालेला नव्हता. त्या प्रश्नावर काही कालावधीमध्ये चर्चा झाली आणि सरकारकडून समर्पक उत्तरं येत नाहीत असं बघितल्यानंतर माननीय अध्यक्ष महोदयांनीच तो प्रश्न राखून ठेवायचा असतो, त्याप्रमाणे तो प्रश्न राखून ठेवला गेला. असे राखून ठेवलेले प्रश्न, हे प्रश्न याचं उत्तर हे द्यावंच लागतं. जेव्हा कधी हा दिवस ठरतो त्या प्रश्नोत्तराच्या पूर्वी, जे रेग्युलर प्रश्नोत्तर असतात त्याच्या पूर्वीच हा प्रश्न घ्यावा लागतो. आणि त्या संदर्भातलं विधिमंडळ सचिव यांनी माननीय विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना 23 तारखेला पत्र दिलं की आपला प्रश्न आज बुधवार दिनांक 28 रोजी घेतला जाईल आणि तो प्रश्न घेतला गेला नाही म्हणून माननीय अजितदादांनी त्या संदर्भामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला. त्याच्यावर विधानसभेचे अध्यक्ष उत्तर देतात, निर्णय देतात की हा प्रश्न निकषामध्ये बसत नाही म्हणून घेता येत नाही. विधिमंडळामध्ये आश्चर्यकारक घटलेली घटना ही अशी की जो प्रश्न निकषामध्ये बसला म्हणून पहिल्यांदा प्रश्नोत्तराच्या यादीमध्ये आला, जो प्रश्न निकषामध्ये बसला म्हणून तुम्ही राखून ठेवलात, जो प्रश्न निकषामध्ये बसला म्हणून तुम्ही 23 तारखेला संबंधित सदस्यांना अजितदादांना उत्तर दिलं आणि आज अशा प्रकारचं उत्तर मिळतं, यातून
गेले अनेक दिवस आम्ही विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून हे सरकार भ्रष्टाचारी आहे, या सरकारमधले मंत्री किती भ्रष्ट आहेत आणि याला संपूर्ण सरकार कसं पाठीशी घालतंय हे आम्ही सांगत होतो। आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं, कारण या टीईटी घोटाळ्यामध्ये विद्यमान सरकारमधले एक मंत्री आहेत, मंत्र्यांशी संबंधित हा प्रश्न आहे आणि म्हणून आपलं सरकार हे भ्रष्ट आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होऊ नये म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही सभात्याग केलेला आहे। आताच आमचे ज्येष्ठ सन्मान्य मित्र आणि सदस्य जितेंद्रजी आव्हाड यांनी सांगितलं की वेगवेगळ्या मंत्री कशा कशा पद्धतीनं भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत आणि हे भ्रष्टाचार आता बाहेर येतील म्हणून आज विधिमंडळाचं अधिवेशन देखील गुंडाळण्याचं आम्हाला ऐकायला येतंय। अधिवेशन हे जे विधिमंडळाचं अधिवेशन जे आहे नागपूर सेशनचं ते सुद्धा आता पुढच्या आठवड्यात चालेल असं आम्हाला वाटत नाही, कारण या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार हे आता दिवसागणिक बाहेर यायला लागलेले आहेत। हिंदी उद्या अजून एक 150 एकरचं प्रकरण बाहेर येणार आहे, तर उद्याची वाट बघा। उद्या ह्यांच्यातला सर्वात मोठा दरोडेखोर कोण आहे हे उद्या बाहेर येणार आहे, तर उद्याची वाट बघा। आणि अरे मॅडम, ते अनिल देशमुख राहू द्या, दुसरा काय प्रश्न आहे काय? झालं ना आमचं सांगितलं। अनिल असं मी बॉम्बस्फोट वगैरे म्हणत नाही किती प्रकरणांना, कारण काय इथे हायड्रोजन बॉम्ब टाकला तरी झोपलेले लोक आहेत, हे कुंभकर्णाचे बाप आहेत। थांबा ना थोडा वेळ, सस्पेन्स पिक्चर बघितला की नाही आयुष्यात? सस्पेन्स आखिर में समज में आता है। आव्हाडसाहेब उपमुख्यमंत्री म्हणतात की हे आपल्याच काळातले हे मंत्री होते, त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप असा आहे। घोटाळा कुठल्या काळात झाला हा महत्वाचा नाही, तर मानसिकता महत्वाची आहे। नाही, माझं तर पुढचं म्हणणं असं आहे अजय जितेंद्र आव्हाडसाहेब, याचा अर्थ आमच्याकडे नैतिकता आहे। आमच्या काळामध्ये जर झाला असं, जर देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं असेल, तर आमच्या काळातल्या झालेल्या भ्रष्टाचारावर सुद्धा कारवाई करा हे आमचं म्हणणं आहे। याचा अर्थ आमच्याकडे नैतिकता आहे, तुमच्याकडे नैतिकता नाही। केवळ आमच्याकडे बोट काय दाखवताय तुम्ही? आज सरकार तुम्ही आमच्याकडे आहे, आमच्या काळात जर झाला असेल भ्रष्टाचार, तर त्याची चौकशी करा, कारवाई करा हे आम्ही सांगतोय। याचा अर्थ आमच्याकडे नैतिकता आहे, तुमच्याकडे नैतिकता नाही। अजून खूप प्रकरण बाहेर यायचे आहेत, त्याच्यामुळे आता डिग्रीचं प्रकरण माझ्या हातात आलेलं नाही, मी ते काय बघितलेलं नाही, त्याच्यामुळे तातडीने त्याच्यावर काही उत्तर देणं मला जमणार नाही। आपल्याकडे काही कागदपत्र असतील मला द्या, मी तपासून पाहतो, दोन तासानंतर आपल्याला उत्तर द्यायला परत येईल। नक्की वाटतो। आज आमचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख साहेब हे कोर्टातून आज मोकळे होत आहेत, सुप्रीम कोर्टानं त्यांचा जामीन मंजूर केलेला आहे, हायकोर्टानं सुद्धा ते मान्यता दिलेली आहे। आम्हाला आम्ही निश्चितपणे आनंदी आहोत, पण एका गोष्टीकरता आम्ही दुःखी आहोत की कालच विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार यांनी अतिशय मार्मिक विधान सभागृहामध्ये मॅडम केलं। काय केलं की 1999 ते 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती, पण या इतक्या दीर्घकाळच्या सत्तेमध्ये विरोधी पक्षाच्या एकाही माणसाला जेलमध्ये घालण्याचं काम केलं नाही। परंतु भाजपची सत्ता महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये आल्यानंतर आमचे भुजबळ साहेब असतील, अनिल देशमुख असतील, आमचे नवाब मलिक साहेब असतील किंवा संजय राऊत असतील, अशा विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या नाट्या आरोपाखाली संशयानं ज्यांची क्रेडिबिलिटी नाही त्यांनी आरोप करायचे, आणि आज एका खानदानी माणसाला, घरंदाज माणसाला आणि आयुष्यातली 50-50 वर्ष ज्या माणसानं समाजसेवेमध्ये काम केलं त्याला सडवण्याचं काम केलं हे अत्यंत निषेधार्य आहे। पण त्यातून सुद्धा अनिल देशमुख साहेब बाहेर येत आहेत, आम्हाला आनंद आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतो। असं आहे की 100 कोटीचे आरोप, भारतीय जनता पार्टी आरोपांची राळ उठवत असतं, परंतु प्रत्यक्षामध्ये चौकशी झाली त्यावेळेला ते 4 कोटीवर आलं आणि FIR दाखल झाला ज्यावेळेला CBIचा आणि तुमच्या ED चा
तर 1 कोटीवर ते प्रकरण आलं, 1 कोटी समथिंग काही रक्कम आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावर आलं, याचा अर्थ की शेवटी कशा पद्धतीनं विरोधी पक्षाला आज आपण विचारानं आपल्या कामानं आणि आपल्या नीतिमत्तेनं त्या ठिकाणी पुरे पडू शकत नाही, त्यावेळेला अशा पद्धतीनं समाजामध्ये संभ्रमाचं वातावरण करायचं, विरोधी पक्षाला बदनाम करायचं, ही भारतीय जनता पार्टीची अतिशय निंद्य आणि कूटनीती आहे। नाही, ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं हे आहे की CBI आरोप परमबीर सिंगनी केला होता, हायकोर्टाने हे निदर्शनास आणून दिलं की संजय पाटील नावाचा जो साक्षीदार होता त्यांनी 1 नंबर कोण हे सांगितलं, आणि ते 1 नंबर होता परमबीर सिंग, तो मात्र बाहेर। पण त्याही वरती मी सभागृहातल्या जवळजवळ सर्व सदस्यांची भावना सांगतो आणि आपल्या माध्यमातनं पूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान बनवलं तेव्हा बेल हा प्रत्येक आरोपीचा अधिकार आहे असं म्हटलं। मागचे आत्ता निवृत्त झालेले 2 सरन्यायाधीशही म्हणतात की अटकेत ठेवणं हे इनह्युमन आहे, म्हणजे माणुसकीला धरून नाही। राष्ट्रपती पण म्हणतात, तुम्ही शेवटी सांगता की काही गुन्हा घडलेलाच नाही, हो तपासत काय निष्पन्न नाही, आणि 1.5 वर्ष माणूस तो जेलमध्ये सोडतो, तो काय कुठे जाणार नव्हता ना, त्याचा पासपोर्ट घेतला असता, हे घेतलं असतं, ते घेतलं असतं, तो इथंच राहिला असता। पण हे विदाऊट ट्रायल जेल सेंटन्स ठोकून टाकायची, 1.5 वर्ष सडवून टाकायचा, कोणी किती म्हणो, घरदार उद्ध्वस्त होतं, बायको खल्लास होते, नातेवाईक दूर जातात, आणि जो आतमध्ये माणूस असतो त्याची मानसिक खतम होऊन जातो। आणि हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतो की ह्याच्यावरती पूर्ण जनतेने विचार करायला हवा की अशा पद्धतीने जेलमध्ये डांबून ठेवणं हे काही योग्य नाही, आणि स्वतः हायकोर्टच म्हणतं की ह्याच्यात काही तथ्यच नाही, संजय राऊतांच्या निकालात म्हटले काही तथ्य नाही, अनिल देशमुखांच्या निकालात म्हटले काही तथ्य नाही, तरी 18 महिने जेलमध्ये राहिले ना बिचारे, ह्याचा विचार महाराष्ट्रातल्या जनतेने करावा।